नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत सिकंदराबाद दानापूर एक्सप्रेसबद्दल. गाडी नंबर 1291 1792 सिकंदराबाद दानापूर, दानापूर सिकंदराबाद. मित्रांनो, ही रेल्वे 9:25 सिकंदराबादहून निघते प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. काझीपेठला 11:08 पोहोचते आणि 2 मिनटं होल्ट राहते प्लॅटफॉर्म नंबर 1. 11:39 जमीन कुट्टाला पोहोचते आणि 1 मिनिटाचा थांबा राहते प्लॅटफॉर्म नंबर 1 कन्फर्म नाही. 12:08 पेडामपल्लीला पोहोचते आणि 2 मिनिटाचा थांबा राहते प्लॅटफॉर्म नंबर 1 कन्फर्म नाही. 12:28 रामागुंडमला पोहोचते, 2 मिनिटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर थांबते गाडी. मंचिरियलला 12:48 पोहोचते, 2 मिनिटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते गाडी. 12:58 बेलमपल्लीला रेल्वे पोहोचते, 2 मिनटं थांबते प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. 1:28 शिरपूर कझाकनगरला पोहोचते गाडी, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते गाडी. आणि नंतर एंट्री होते आपल्या महाराष्ट्रातने बल्लाळ शाला. 3:15 इथं पोहोचते आणि 5 मिनटाचा थांबा राहते प्लॅटफॉर्म नंबर 5. 3:38 चंद्रपूरला पोहोचते गाडी, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागते, कन्फर्म नाही. 5:05 सेवाग्राम जंक्शनला पोहोचते, 2 मिनटं थांबा राहते आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 लागते गाडी. 6:20 नागपूर जंक्शनला पोहोचते, 5 मिनटं थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 लागते गाडी. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर काटोलला पोहोचते, 7:14 1 मिनटाचा थांबा राहते मित्रांनो. 9:08 बेतुलला पोहोचते गाडी, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 लागते गाडी. 9:50 घोडाडोंगरीला रेल्वे पोहोचते, 1 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. 11:35 इटारसी जंक्शनला पोहोचते, 10 मिनटात थांबा राहते आणि प्लॅटफॉर्म नंबर 6 वर लागते रेल्वे. रात्री 2:55 जबलपूरला पोहोचते, 5 मिनटाचा थांबा राहते आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 वर लागते रेल्वे. कटनीला सकाळी 4:25 पोहोचते, 5 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागते. मेहारला 5:08 पोहोचते, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागते, कन्फर्म नाही. सकाळी 5:45 सटनाला पोहोचते, 5 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागते. सकाळी 10:00 प्रयागराज जंक्शनला पोहोचते, 20 मिनटाचा थांबा राहते मित्रांनो. 10:30 प्रयागराज रामबागला पोहोचते, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 5 वर लागते, कन्फर्म नाही. 11:28 ज्ञानपूर रोडला पोहोचते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते, 2 मिनटाचा थांबा राहते. 12:32 भुलमपूरला पोहोचते, 1 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते. दुपारी 1:30 वाराणसी जंक्शनला पोहोचते, 10 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते. 2:50 दीनदयाल उपाध्याय जंक्शनला पोहोचते, 10 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1-2 वर लागते, कन्फर्म नाही. 3:42 दिलदारनगर जंक्शनला रेल्वे येते, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागते रेल्वे. बक्सर रेल्वे स्टेशनवर 4:07 रेल्वे येते, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते. आरा रेल्वे स्टेशनवर 4:53 रेल्वे येते, 2 मिनटाचा थांबा राहते, प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लागते. आणि शेवटी मित्रांनो, 6:00 दानापूर जंक्शनला रेल्वे पोहोचते आणि ही यात्रा समाप्त होते. मित्रांनो, पूर्ण यात्रातनी ही रेल्वे 1830 किलोमीटर अंतर कापते आणि याला पूर्ण 40 घंटे लागते. 28 रेल्वे स्टेशनवर हे रेल्वे थांबते मित्रांनो. मित्रांनो, या रेल्वेच्या आतमध्ये म्हणजे एक डब्बा कोच पेट्री कार म्हणून आहे, ज्याने खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिकीट भाडे या प्रकार आहे मित्रांनो या रेल्वेचे. मित्रांनो, हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटमध्ये सांगा. असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही अधिक असे व्हिडिओ बनवू. आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.